सुशील कुमार शिंदे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तर प्रणिती शिंदे या त्यांच्या कन्या आणि विद्यमान आमदार. सध्या प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभेची तयारी करत आहेत. बैठका गाठीभेटींवर त्यांनी भर दिला आहे. सुशील कुमार शिंदेही त्यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत. अशातच सुशील कुमार शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय, त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शिंदे यांनी भाजपनं आपल्याला पक्षात प्रवेश करावं यासाठी ऑफर दिली होती, शिवाय प्रणितीलाही भाजपमध्ये येण्यासाठी गळ घातली होती असं त्यांनी जाहीर कार्यक्रमातच सांगितलं. दोन वेळा पराभूत होऊनही भाजपनं आपल्याला ही ऑफर दिली हेही त्यांनी आवर्जून सांगितलं. दोनदा पराभव झाला, आता सगळं हे वर्णत वाटवण्याचं काम होत आहे. प्रणितीताईला किंवा मला बीजेपी मध्ये या म्हणतात, आता कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं, आमचं तारुण्य गेलं. आता मी 83 वर्षांमध्ये आहे, आता कसं दुसऱ्याचं घर वाखणार? शक्य नाही. आणि प्रणिती तर तुम्हाला माहिती आहे की ती अशा कधी पक्षी बदलाच्या भानगडीत कधी पडणार नाही. दरम्यान शिंदे यांचा हा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खोडून काढला आहे. पण दुसऱ्या हाती जर कोणाला भाजपमध्ये यायचं असेल तर त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत असंही ते सांगायला विसरले नाही. मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे, कुठली ऑफर भारतीय जनता पार्टीनी सुशील कुमार शिंदेजी किंवा प्रणिती शिंदे, ते आमचे चांगले मित्र आहेत, ते आमचे पारिवारिक त्यांचे संबंध आहेत, पण अशी कुठली ऑफर आम्ही त्यांना दिली नाही आहे. आणि चुकीच्या बातम्या या वर्तमानपत्रातनं आणि मीडियाच्या माध्यमातून जात आहे. भारतीय जनता पार्टीने कुठली ऑफर प्रणितीजी किंवा सुशील कुमारजीला दिली नाही. पहिल्यांदा सांगत नाहीये, 2019 निवडणुकांच्या आधीही सांगितलं होतं माझ्या ताकदीचा नेत्यांना ऑफर दिली आहे, आताही पुन्हा सांगतायत. स्वतःची किंमत वाढवून घेण्यासाठी आहे की फक्त खरंच तुम्ही ऑफर दिल्या जात आहे? मी जबाबदारीनं राज्याचा अध्यक्ष म्हणून सांगतो आहे की कुठलीही ऑफर भेटी होणं एक गोष्ट वेगळी आहे. माझी भेट 2-3 झाली मधल्या काळात, भेटी होणं वेगळा, पण पक्षामध्ये अशी कुठली ऑफर दोघांनी आम्ही दिली नाही. पण यापुढच्या कालावधीमध्ये देणार आम्ही, आज आम्हाला तशी आवश्यकता नाही आहे. आणि कुणी जर आमचा दुपट्टा घालायला तयार असेल, कुणी आमचा मोदीजींच्या नेतृत्वात, जसं अजितदादांनी आम्हाला समर्थन देताना काय म्हटलं की जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे, म्हणून मी शरद पवार साहेबांना सोडून मोदीजीसोबत आले. जर कोणी आलं असं जगातला सर्वोत्तम भारत आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता, तर आमचा दुपट्टा नेहमी तयार आहे. कोणालाही कोणी फक्त एकच प्रश्न आहे, कुठलाही आम्ही ऑफर देणार नाही, कुठलीही आम्ही सीटचं कमिटमेंट करणार नाही, कोणालाही आम्ही त्या ठिकाणी या खासदारकी घ्या आमदारकी घ्या मग पक्षाचे आसन म्हणणार नाही. पण एकच आहे, मोदीजींना साथ देण्याकरता कोणी येत असेल तर त्यांना आम्ही नाही म्हणणार नाही. भाजपच्या या कृतीवर शिवसेना ठाकरे गटानं सडकून टीका केली आहे. भाजपनं हा बाजार मांडलाय का असा खडा सवाल केला आहे. भारतीय जनता पार्टीचं अदपतन कुठल्या पातळीवर झालंय ते पाहिलं पाहिजे. ज्यांनी आयुष्य त्या काँग्रेससाठी वेचले, अतिशय वाईट काळात सुद्धा काँग्रेस सोबत ते राहिले असे सन्माननीय माजी मुख्यमंत्री केंद्रीय माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांना अशी ऑफर येते असं जर ते सांगत असतील तर भाजप किती विकृत मनोवृत्तीच आहे. आणि त्यांनी हा जो काय बाजार मांडलाय घोडेबाजार, त्या घोडेबाजारचा मी निषेध करतो. ज्या पद्धतीनं देशातलं राजकारण अतिशय ढळून निघालेलं आहे, प्रदूषित करण्याचं काम आहे. बस बाजार काही करा, अत्याचार करा, काही करा, आमच्या पक्षाच्या बस सत्ता याच्या पलीकडे दुसरं काही तरी मांडतंय. देश एका संक्रमणावस्थेत जातोय, देशामध्ये जातीचे द्वेष निर्माण केले जात आहेत. बाकी प्रश्न घेऊनच आम्ही बोलतोय, बेरोजगार आहे, शेतकरी आहे, महिलांचे अत्याचार आहे, महागाई आहे, तिकडं लक्ष द्यायचं नाही.
आमच्या पक्षात या, आम्हाला सत्ता मिळवायची, केन प्रकारेण सत्ता मिळवणं एवढंच त्यांचं उद्दिष्ट आहे. ते अतिशय पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर मध्ये 19 जानेवारीला येत आहेत. त्याआधीच राज्यात मोठा राजकीय भूकंप होईल अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यात शिंदेंनी भाजपमध्ये येण्याची ऑफर होती हा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात राज्यातल्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. त्यातूनच राजकीय भूकंप होणार की नाही हे स्पष्ट होईल. सीमा आढेसह गौस शेख, सोलापूर आणि मुंबई.